मनात एक भावना होती, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास, फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास, माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना फुलांची कुसर पशु पक्ष्यांच्या किनारी, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारावार, पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा, सोन्या चांदीच्या रे धारा। गोळचे भूषण कविवर्य कथाकार साहित्यिक बाकीबाब बोरकर हांचे 40व्या स्मृतिदिसा निमतान गोमंतक टीव्हीच्या माध्यमातल्या गोयच्या साहित्यिक मळावेल्या काय मानेस्तांनी बाकीबाब बोरकर हांका आदरांजली भेटेल्या। पळयात गोमंतक टीव्हीच्या माध्यमातल्या कविवर्य बाकीबाब बोरकर हांका भेटेल्यो मानेस्तांच्यो शब्दांजली। बाकीबाब बोरकर साहित्यिक म्हणून वड आशिल्ल्याच, पण मनीस या नात्यानही ते वड आशिल्ले। काय यादी असतात त्यांच्यो म्हणजे मनात, कारण आमचा खूप लागींचा संबंध आयलो कोकणी चळवळीत। एक याद असते अशी की साहित्य अकादमीन जेव्हा कोकणीत मान्यता दिली त्यांना कोकणीचे पहिले प्रतिनिधी म्हणून बाकीबाब बोरकरांची नेमणूक झाली। तांकां 5 वर्सांतले कार्यकाळांतले 3 वर्सां मेळ्ळी, कित्याक 2 सोपिल्ली। 3 वर्सां सोपतकच बाकीबाबान एक दीस आमकां सगळ्यांक जमयलें आनी सांगलें की थंय जे तरेचो मनीस जाय त्या तरेचो मनीस आपूण न्हय म्हूण, आनी ताका लागून आपूण आनीक एक टर्म, आनी एक टर्म मेळटालें तांकां, पूण तें टर्म आपल्याक नाका। तेन्ना थंय एक कोणी प्रोफेसर असो मनीस जाय आनी म्हणून थंय डॉक्टर मनोहरराय सरदासाय हांकां धाडचो म्हूण, आनी ताणें साहित्य अकादमी कळयलें की आपल्याक फुडले टर्म नाका आनी थंय आपूण डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांचें नांव सुचयता, आनी त्या प्रमाणे जालें। आतां हो मोठो त्याग म्हणूंक जाय एक नदरेन, कित्याक साहित्य अकादमीचो एग्जिक्युटीव बोर्डाचो वांगडी आसत आनी त्याच बरोबर कोंकणी सल्लागार मंडळाचो निमंत्रक आसत, हें एक व्हड पद साहित्याच्या मळार, पूण तें आपल्याक जमना, आपलो टॅम्परामेंट वेगळो, आनी थंय योग्य मनीस पावचो हे खातीर ताणी ते टर्म नाका म्हणून सांगले। हें नाका म्हणून सांगप जें आसा तें मनशाचें व्हडपण, जें मेळटालें ताका पूण जें ताणें सोडलें तें व्हडपण। दुसऱ्यो यादी ज्यो बाकी बाबाच्यो आसात त्यो अश्यो की आकाशवाणी वेल्यान निवृत्त जातकच ते बोरये आपले घरांत रावंक आयले। तांचे कडेन वाहन नाशिल्लें, पिराय जाल्ली, आनीक आमच्यो त्या वेळा वेल्यो संस्था आनीक कार्यकर्ते अशे की बाकी बाब अमूक दिसा मडगांवांत कार्यक्रम दवरला आनीक तूं आमचो मुख्य सोयरो, तूं यो, इतलें म्हणून सांगप आनी येवप, बाकी बाबान हय म्हणप। तांची येवपा वचपाची तयारी कोणेच करप ना। एक कारण आशिल्लें की त्या संस्थांक तांक नाशिल्ली, पूण तें येवजय नाशिल्लें की बाबा तो जाणटो मनीस तो येतलो कसो, मागीर कार्यक्रम जाता म्हणसर तिळसांज जाता, एखादी मातशी रात जाता, तो वतलो कसो परतो घरा हाजो विचार करपूच ना। आनी ताजेंय व्हडपण अशें की ताणें तें विचारप ना किंवां ते विशीं वायट धरप ना। आनी म्हाका याद जाता पुण्यांत उण्यो 2 खेपो मडगांवांत ताका आपयला, कार्यक्रम जाला आनीक बाकी उबल वचपाचो कांयच कार्यक्रम करूंक ना, ताका लागून तो आमगेर रावला। आनीक म्हजे नदरेन तें म्हजें भाग्य, बाकी बाबा सारको साहित्यीक आमगेर येवन रावलो, आमचे बरोबर सादीपणान जेवलो वागलो, म्हणटकच हें आनीक एक बडपण।
की बाकी बाबान त्यांना सांगलं ना आपल्या टॅक्सी धाड किंवा आपल्या मोटारीन पावय. बसीर बसून बोरयेच्यान आयलो, दुसऱ्या दिसा बसीर बसून परत बोरये गेलो. हे वडपण खूब थोडे लोकां मदीं आसता आणि जे बाकी बाबा मदीं भरपूर प्रमाणात आशिल्ले. मराठी आणि कोकणी काव्याला एक नवा आयाम, एक नव परिमाण, एक सकारात्मकता देणारे गोव्याचे लोकप्रिय आणि केवळ गोव्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आणि जिथे जिथे गोमंतकीय लोक आहेत जगामध्ये तिथे तिथे ज्यांचं नाव आजही मोठ्या आदरानं, प्रेमानं, कौतुकानं उच्चारलं जातं असे बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजे आमच्या सगळ्यांचे बाकीबाब यांचा 8 जुलै 2024 40वा स्मृती दिन. 1984 8 जुलैला त्यांचं 9:50 निधन झालं. त्याच्या 3-4 दिवस आधी ते आजारी होते. डॉक्टरांचे सगळे प्रयत्न चालू होते. मध्ये 2 दिवसानंतर थोडे जागे झाले. त्यांची अतिशय गाजलेली कविता समुद्र बिलोरी आहे ना, त्यांना सुनीताबाई देशपांडेनी ऐकून दाखवली. पण कविता संपल्यानंतर त्याने विचारलं ही कुणाची कविता आहे आणि सगळ्यांच्या काळजात अर्थात धस्स झालं. त्याच्यानंतर बाकीबाब पुन्हा शुद्धीवर आले नाहीत. सगळे प्रयत्न थकले आणि मराठी आणि कोकणी काव्य स्वतःच्या लेखनातून अजरामर करणारा हा कवी आपल्या दिगंताच्या प्रवासाला निघाला. त्यांचं एक उत्तम वाक्य आहे. ते असं म्हणाले होते की जळण्यातही सुख आहे ज्वालातून फुलण्याचे. त्यामुळं ते जळण्याचं सुख ज्वालामधून फुलण्याचं हे त्यांना हवं तसं त्यांच्या नशिबी आलं. बाकीबाबांची एक अतिशय सुंदर कविता आहे जी मला अतिशय आवडते. बोरकरांना एकदा मंगेश पाडगावकरांनी मुलाखत घेताना एक प्रश्न विचारला होता. पाडगावकर असं म्हणाले की बोरकर तुम्ही एकाच वेळी योगी आणि भोगी असे कसे? तर बोरकरांनी पट्टीशी उत्तर दिलं होतं. बाकीबाब म्हणाले पाडगावकर आय एम इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग बट इन्व्हॉल्ड इन नथिंग. त्यामुळं हा सगळ्यामध्ये अतिशय इंटरेस्टेड असलेला पण सगळ्यापासून दूर असलेला निरपेक्ष वृत्तीचा असा कवी होऊन गेला. आणि तसंच त्यांना विचारलं होतं की तुम्ही चिरतरुण कसे? आणि मग त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये मार्गारेट नावाची एक मुलगी होती तिला लिहिलेली कविता आहे, तिच्यावरती लिहिलेली, ती फक्त आपल्याला वाचून दाखवतो. बोरकर म्हणतात असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला, असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला, सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. थिजलो बुजलो पळतच आलो खाली वर्गामध्ये, खुडीत ज्योतीची फुले पोचलो परंतु स्वर्गामध्ये. तिथे न्हाणुनी सुरांगनानी केली अमृत तुला, जेव्हा ऐसे सहज लीलया तिने चुंबिले मला. त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी, तशी न उरली पुन्हा कधीही दुथडी जागी नदी. उरात घुसुनी गळ्यात घुमली निळी निळी कोकिळा, असे झाकुनी डोळे जेव्हा तिने चुंबिले मला. आज मावळे जरी चांदणे आटता आली नदी, आज मावळे जरी चांदणे आटता आली नदी, तीच कोकिळा कधीतरी येते घुंगुर बांधून पदी. गाता ती मग उघडे गात्री कुबेर गृहीची तिळा, तरुण असा मी जेव्हापासून तिने चुंबिले मला. त्यामुळे असं त्यांचं काव्य जसं चिरतरुण आहे तसे बाकीबाब मनानंही अगदी शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यांची नवे युग ही तर कोकणीमध्ये लिहिलेली कविता सर्वांच्या तोंडात आहे. ते कवितेमध्ये असं म्हणतात 7 लाख गोयकार आम्ही युग नवे फुलयतले, अंधल्यात मंत्र जीवी ते फाल्या उलयतले. जळत गोय घुवता जरी घरा नांगर भोवता तरी, थंयच पाठ अमृताचे फाल्या आम्ही खेळयतले, 7 लाख गोयकार आम्ही युग नवे फुलयतले. आज जरी काळोख बिण्ण सगळे कडेन पडला किण्ण, दनपारच्या कडार फाल्या रथ भुजार झेलयतले, 7 लाख गोयकार आम्ही युग नवे फुलयतले. आज जीव लागला गोळा तरी दैत्य लावून दाळा, रैताच्या जैताचो शक फाल्या चलयतले, 7 लाख गोयकार आम्ही युग नवे फुलयतले.
जमून घेऊक वयली गुडी होमखणात आमची उडी, माणसुकेच्या फायच्या जिणेन देवाकुई फळयतले, ही गुडी केळटले सुखान दुखां गळयतले, जनगण मन गीत गायत सूर नव मेळयतले, 7 लाख गोंयकार आमी युग नवे फुलयतले, 7 लाख गोंयकार आमी युग नवे फुलयतले। स्वातंत्र्यासाठी बोरकरांनी 5-6 कविता इतक्या अप्रतिम लिहिलेल्या आहेत की त्यांचं राष्ट्रगीत व्हावं, म्हणजे अर्थात राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन बदलून नाही, पण जी देशाभिमानी गाणी आहेत त्याच्यामध्ये बोरकरांच्या कविता चपखल बसतील, इतकं स्वातंत्र्याचं प्रेम त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसून येतं। बोरकरांनी स्वतःच्या घरावरती कविता लिहिली, अतिशय महत्त्वाचं म्हणजे बोरकरांनी स्वतःच्या बायकोवरती अगणित कविता लिहिल्या। खरं म्हणजे फार थोड्या कवींनी स्वतःच्या बायकोवरती कविता लिहिलेल्या आहेत, पण बोरकरांनी अगणित कविता लिहिल्या। आणि बोरकरांना ज्या वेळेला ही मुलगी दाखवायला आणली होती त्यावेळी बोरकरांनी असं म्हटलंय की त्यांना ती मुलगी आवडली नव्हती। बोरकर खोलीत गेले आणि मग बोरकर असं म्हणाले होते की एखाद्या मुलाच्या मुलीच्या हातून तिला आवडणारी बाहुली फुटल्यानंतर ती जशी ढसाढसा रडते, तसं खोलीत राहून ही मला दाखवायला आलेली मुलगी बघून मी रडलो होतो, त्यांना ती मुलगी आवडली नव्हती, पण त्यांचं तिच्याशी लग्न झालं। आणि मग पुन्हा बोरकरांनी असं लिहिलेलं आहे की आता ही मुलगी स्वतःचं सर्वस्व स्वतःचं घर सोडून माझ्याकडे आलेली आहे, त्यामुळं तिचा सांभाळ करणं तिला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे। आणि मग याच आपल्या सौभाग्यवतीवरती बोरकरांनी अगणित कविता लिहिल्या। बोरकर असं नेहमी म्हणायचे की तुम्हाला बोरकर तुम्हाला मुलं किती, तर ते म्हणायचे मला 7 पण माझ्या बायकोला 8 कारण मी तिचा 8वा मुलगा। त्यामुळं आवडत नसलेल्या मुलीला शेवटी बोरकरांनी आईचा दर्जा दिला होता, त्यामुळं त्यांच्यावरती लिहिलेल्या काही कविता ह्या त्यांना आई म्हणून मानून बोरकरांनी लिहिलेल्या। आता बाकी वस्तू जर विचार केलो तर कवितेत कितलेशे आयाम दिसतात, तो प्रेम कविता बरीत आहे, तोच बाकी बाब निसर्ग कविता बरीता, तोच बाकी बाब स्वातंत्र्य चळवळीतली गीतां बरयता, तोच बाकी बाब आध्यात्मिक कविता बरयता। म्हणजे एका बाकी बाबा भितर हे 5 कवी एकठांय रावताले आणि म्हजे म्हणणे अशें की ते एकामेका कडेन संवाद करी, तुला खंय दिसना अरे बाकी बाबान ही कित्याक कविता बरयली, तेथे कर्माची जुळती म्हणटा तो कवी जपानी रमण्याची रात कशी बरोवंक शकता। आणि पु ल देशपांडेन एका मुलाखतीत म्हटला की बाकीबाब बोरकर हे केन्ना कविता करिनाशिल्ले, कवी कविता करपी वेगळो असता आणि कविता प्रकट करपी वेगळो असता, बाकीबाब बोरकराच्यान खरे कविता प्रकट जाताले असे पु ल देशपांडे म्हणतात। बाकीबाब म्हणतालो आपल्या कविता जाता म्हणतालो, जशी भुरगीं जातात तशी आपल्या कविता जाता, आणि ती गजाल खरी बाकी वळच्या बाबतीत। तू खंयचीय कविता घे तुका ते दिसता, आणि बाकी वळच्या कवितेत सारखे वाटे करूं येता, सुरवातीचो भाग मागीरचो भाग मागीरचो भाग आणि तो निमाणो एक 4 ताज्या आयुष्यातले 4 खंड म्हणटा ताका हांव, पयलो खंड दुसरो खंड तिसरो खंड आणि निमाणो चवथो खंड। बाकी हो जर जगिल्लो जाल्यार म्हाका दिसना की तो चड म्हणजे आध्यात्मिकूच चड जातलो अशें दिसता। निमाणी निमाणी ताजी जर कविता जर वाची आणि ताजी जर एकूण वृत्ती जर पळयत जाल्यार ते जाणवता सारखे। बाकी बाब बोरकर गोंयांतलो हे मातयेंतलो एक वडांतलो वड पूत, ह्या मनशान कोंकणी भाशेक आनी गोंया खातीर जायतीं बरेपणां आमकां दिलेलीं आसात। एज ए रायटर तो एक बऱ्यांतलो बरो बरोवपी आनी ताच्या दर्जेवन बरोवपाक लागून ताका साहित्य अकादमी धाडली, हांचो पुरस्कार दिवन ताचो भोवमान केलेलो आसा। एक जाणकार जाचे वरवीं आमकां त्या काळार आमी तरणाटे आमकां ताचें गायडन्स खूब बरे भाशेन मेळ्ळेलें आसा, कित्याक पयले आनी वयले सुवातेर ताका गोंयचो मोग आसलो, गोंयची अस्मिताय राखपाक तेची इत्सा आसली।
आणि हे जे प्रिन्सिपल्स असा गोया विषयी ते ताणे आमच्या काळजांनी आमच्या मनांनी रेगवले आणि त्याच्या उपरांत आम्ही ते प्रिन्सिपल्स ते विचार साकार करूंक समेस गोयकारांच्या आदारान वावुरले आणि आम्ही जैतिवंत झाले. जरी तर गोयकारांक कोंकणी भास राजभास झाली आणि त्या उपरांत गोयांक वेगळ्या प्रांताचो दर्जो फावो झालो. जरी या काळार तो नासलो तरी ताच्या विचाराचे ताच्या विचारांचो जायतो प्रभाव पडलेलो आसा. आणि त्या खातीर जेन्ना आयज आम्ही ताच्या मरणाचो 24वो दीस समारंभतांव त्या काळार हांव मागतां ताणें केल्लें बरेंपण, ताणें आमकां दिल्लें गायडन्स आनी ताच्या विचारांक लागून आमकां फावो जाल्लीं जावं म्हणया कोंकणी भास आनी वेगळो प्रांताचो दर्जो. हाका लागून हांव देवाक प्रार्थना करतां आनी ताका सर्गीचें सूख फावो करूं देवा लागीं मागतां. हां, बोरी गांवचे सुपुत्र कविवर्य पद्मश्री बाब बोरकर म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर हे गोव्याचे आणि महाराष्ट्राचे तसेच पूर्ण देशाचे एक मोठे भूषण होते. त्यांनी आपल्या कवितामधून आपल्या साहित्यामधून बोरीचा निसर्ग चार चौघासमोर आणलेला आणि देशाच्या बाहेरसुद्धा त्यांनी पोचवलेला आहे. आता बाबा बोरकर यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना मला असं सुचवायचं आहे की बाबा बोरकर यांचं चिरस्मृती असं स्मारक झालं पाहिजे. आणि इतर महाराष्ट्रात आपण बघतो मोठ्या मोठ्या लेखकांची घराची स्मारकं केलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या घराचंसुद्धा स्मारक हे झालं पाहिजे. आणि बाबा बोरकर यांच्या प्रेरणेनं सगळ्यांनी प्रोत्साहन घेऊन पुढे लिखाण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांचं स्मारक जे आहे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जे करणार आहे ते असं झालं पाहिजे की सगळ्या गोमंतकीयाबरोबरच महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळ्या लोकांना आवडलं पाहिजे. आज बाबा बोरकर यांची निसर्ग कविता ही फक्त गोव्यापुरती महाराष्ट्रापुरती न राहता 7 समुद्रापलीकडे पोचलेली आहे आणि त्यांनी ह्या गोव्याचं नाव या बोरी गावचं नाव सर्वत्र पसरवलेलं आहे. हे स्मारक त्यांचं अशा तऱ्हेनं झालं पाहिजे की ते सगळ्यांनाच आवडलं पाहिजे आणि लोकांना भुरळ घातली पाहिजे आणि सगळ्या भागातून लोक इथं आलं पाहिजे आणि त्यांच्या ह्या कविता आहेत त्यांचे जे साहित्य आहे त्यांचं सगळ्यांनी अनुकरण करून त्यांचं वाचन करून आपण पुढे जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला तर त्यांना खरी श्रद्धांजली आहे आणि त्यांचं जिथं जागतं स्मारक आहे ते उभं राहिलं असं आपल्याला वाटेल. बाकी बाब बोरकराच्या विषयी आता ही पुण्यतिथी वर्ष जे अंदू असा म्हणजे आमचे असे म्हणजे असे मत असा की बाकी बाबाची यादस्तेक उरूं जाय झाल्यार मुख्य म्हणजे त्यांचे कविता संग्रह जे असा कविता विविधता थोड्यांक भुरग्यांक कोणाक भुरग्यांक कित्याक जाणट्या मनशांक सुद्धा खबर ना की त्यांचे कविता ज्यो आम्ही सद्दां आयकतात म्हणजे अभंगांचे प्रमाणे नाही पुण्याची मोजणी असे जे असा अभंग आमकां असं समज जाल्लो की ते कोणी संत तुकारामान बी बरयल्ले बी पूण आतां आमकां खबर आसा पूण हे नवे भुरग्यांक खबर ना आयकतात ते म्हणजे ही माहिती जागृती ॲक्च्युली त्याचे कवित्व कविता ज्यो असतात त्यो भुरग्यांक जावं इस्कॉलांक एक परिचय करून दिवपा सारखो एक कार्यक्रम करपाक जाय. आणि म्हणजे असे म्हणणे हा की एक बोरी जावं एक राज्यस्तरीय कमिटी करून अख्खे गोयात त्यांचे साहित्याविषयी जे कोणाक खबर ना त्यांना कळोवपाचे आम्ही भयंकर म्हणजे भरपूर प्रयत्न करपाक जाय झाल्यारच लोकांक बाकी बाब म्हणजे किती हे लोकांपर्यंत पावतले असे आमचे मत असा. तसेच आमच्या प्रतिभा फ्रेंड्स सर्कलतर्फे आम्ही दरवर्षी त्याची पुण्यतिथी साजरी करतात 8 जुलैक अजूनही बी मोठ्या प्रमाणात आम्ही ती साजरी करपाची असतात. आमची संस्था 1962 स्थापन झाली त्यांनाच्यान जवळजवळ आणि माका याद असा हांव ल्हान असताना इस्कॉलांक बाकी बाब बोरकराक आम्ही आमच्या कमिटीन चीफ गेस्ट म्हणून खूप फाटी आपयले आणि तो प्रत्येक कार्यक्रमात ते कोकणीतल्यान आमकां भाषण मिशन ते जे हांवें भुरगे इस्कॉलां वतना आयकल्ले आहा आणि ते चलत थंयच्यान त्यांच्या घराकडल्यान लुंगी मारून असे येताले लुंगी मारून आणि वयर सदरो घालून
म्हणजे म्हाका अजून ताजी आठवण आसा याद आसा.